सिग्नल तोडाल तर पोलीस घरी येतील. ई चलांच्या वसुलीसाठी पोलीस सरसावले. सीएम मोडाल तर पोलीस थेट तुमच्या दारात. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे निघालेल्या ई चलांच्या वसुलीसाठी आता पोलीस थेट तुमच्या घरी येणार आहे. ई चलान पद्धत सुरू झाल्यापासून तब्बल 400 कोटींची वसुली बाकी असल्यानं मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललंय. सिग्नल मोडणारे किंवा हेल्मेट शिवाय बाईक चालवणारे कमी नाही. 2017 मुंबई पोलिसांनी ई चलान पद्धत आणली. तुमच्याकडून जागेवर दंड वसुली न करता मोबाईल वर नियम मोडल्याचा फोटो आणि दंडाचं चलान पाठवलं जातं. मात्र अनेक जण ते भरत नाही, त्यामुळे तब्बल 400 कोटींची थकबाकी झालीय. क्लॅम्पिंग स्क्वॉड कॉल सेंटरच्या माध्यमातून वसुलीचा प्रयत्न झाला, मात्र त्यातून फक्त 15 कोटीच वसूल झाले. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी 50 पथकं तयार केली आहे. त्यांच्याकडे थकबाकीदारांची यादी देण्यात आली आहे. हा विषय आम्ही गांभीर्याने घेऊ. यामध्ये रिकव्हरी मोठ्या प्रमाणात व्हावी, चांगल्या पद्धतीने व्हावी आणि जे ज्यांनी नियम मोडलेले आहेत त्यांना त्याची जरब बसावी आणि एक चांगलं उदाहरण व्हावं म्हणून यासाठी आम्ही काही विशेष मोहिमा राबवलेल्या आहेत. वाहन चालकांनी याचं स्वागत केलं, मात्र चुकीचे नंबर आणि पत्ते देणाऱ्यांची वसुली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. ये रूल जो लगाया है एक तरह से अच्छा ही है कि पुलिस वाले जा जाके कम से कम पैसा वसूल तो सकते हैं. बहुत सारे लोग इतनी गलतियां करते हैं, उनको पता है क्या करेंगे, ई चलान करेंगे बस और क्या, हमको भरना ही नहीं है. तो लोगों को कम से कम ये डर तो पैदा हो जाएगा कि नहीं, ई चलान अब बनेगा तो अपने घर तक पुलिस आएगी और पे करना ही होगा. ई चलान जरी जारी केलं तरी काही होत नाही, पैसे भरावे लागत नाहीत, हा गोड गैरसमज आता दूर होणार आहे. तुमच्या नावे चलान आलं असेल तर लगेच पैसे भरा, नाहीतर पोलीस कधीही दारावर टकटक करतील. प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे देशात काल दिवसभरात कोरोनाचे 60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर कोरोनामुळे 2,726 जणांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात 1,17,525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,13,378 इतकी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 75 दिवसांनंतर स्थिती सुधारत असल्याचं चित्र समोर येत आहे. कोरोना हा चीनच्या लॅबमधून पसरला या फक्त अफवा आहेत असं चीनकडून सांगण्यात आलंय. चीनच्या शास्त्रज्ञ झेंग ली यांनी ही माहिती दिली आहे. झेंग ली यांची मुलाखत घेण्यात आली, त्यात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरला या केवळ अफवा आहेत असं ते म्हणाले. विठू माऊलीचा गजर म्हणजे